अक्कलकोट तालुक्यातील बोरी उमरगे येथे आदि अनादी काळापासून चालत आलेली सुप्रसिद्ध श्री लक्ष्मी देवस्थान यात्रा भाकणूक मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी होणार आहे. मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी दिवसभर श्री लक्ष्मी देवस्थान आणि डोंगर लक्ष्मी देवस्थान बोरी उमरगे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यावेळी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. संध्याकाळी कलशारोहण कार्यक्रम होणार आहे. रात्री 12 सुमारास उमरगे येथून विविध वाद्यांसमवेत श्रीपालखी व कुंभ मिरवणूक निघणार असून रात्री 1 दरम्यान डोंगर लक्ष्मी देवस्थान येथे पोहोचणार आहे. यानंतर भाकणूक होणार आहे. येथील श्रीलक्ष्मी भाकणूक आजपर्यंत तंतोतंत खरी ठरली असून पीक पाणी पाऊस व राजकीय हालचालीबाबत भाकणूक केली जाते. यामुळे या भाकणुकीनुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील कलबुर्गी विजापूर सोलापूर उस्मानाबाद या जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतीची मशागत करून पेरणी करत असतात. त्यामुळे या थंडी भाकणूक यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या भाकणूक यात्रेचा उमरगा मैंदरगी मिरजगी रामपूर हत्तीकणबस कंठेहल्ली संगोळगी चिक्केहल्ली या पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.